जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राची लोकधारा हा वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी झाला. हा समारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झाला असून या सोहळ्यास मुंबई विभागाच्या शिक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक शेषराव बडे आणि रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचा वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्षात विद्यालयामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी समारंभात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, संस्थेचे सचिव डॉक्टर एस टी गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास गोविंद सत्रे, पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी मी सर्वात प्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली, कारण ते बक्षिसं एवढे आहेत का एवढ्या मुलांची नावं कोणच घेऊ शकत नाही, आणि म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये बक्षीस मिळालं त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आणि त्यांच्या आईवडिलांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही खरं म्हणजे आपल्या या शाळेवर या संस्थेवर आपण पालकाने विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करण्यामध्ये मग मॅनेजमेंट असू दे किंवा शिक्षक वर्ग असू दे हे त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेलं आहेत हे याच्यावर या बक्षीस वितरणावर आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे. आणि म्हणून आज आपल्या या शाळेची प्रगती बघत असताना, आपल्या संस्थेची प्रगती बघत असताना, सुरुवातीच्या काळामध्ये 94 साली सर तुम्ही असाल नसाल मला माहीत नाही, पण 94 साली अशी परिस्थिती की 12वीच्या विद्यार्थी आपल्याला आम्ही गावोगाव फिरायचो, कोण मुलगा कुणाचा कॉलेजला जातो, आमच्या पक्षाचा कॉलेजला जर मुलगा असेल तर त्याच्या वडिलांना भेटून आम्ही सांगतो का त्या मुलाला ॲडमिशन आपल्या शिकेनी शाळेमध्ये द्या, आपण चांगलं शिक्षण देऊ. चांगलं शिक्षण देण्याचं वचन आपण नक्कीच पूर्ण केलं, परंतु अशी परिस्थिती झाली की ज्या वेळेला आम्ही गावोगाव फिरत होतो तर आता जर बघितलं तर आम्हाला एका विद्यार्थ्याला ॲडमिशन द्यायला 5-5, 6-6 पण भरत बघितला करायला लागतात. तर ही परिस्थिती आजची झालेली आहे की एवढी मागणी शिकेनीचं शिक्षणचा दर्जा बघून आज सर्व पालक आपल्याकडे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत. तर तशा प्रकारे शिक्षण या ठिकाणी त्यांना आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहोत, आणि म्हणून आपण या शाळेवर या संस्थेवर विश्वास टाकलात त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी या ठिकाणी खरं म्हणजे मी उभा आहे. कारण मोबाईल मुलांना जे काही नवीन आहे ते देत असतो आणि त्याच्यामुळे ते मोबाईलमध्ये गुंतणार, तुम्ही त्यांना त्यांच्यापासून परावृत्त करू शकत नाही, कदापि नाही. तुम्ही फक्त एवढंच करू शकता की त्याच्यामध्ये नेमकं काय बघायचं आहे ते तुम्ही सांगू शकता. त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल हिसकावून घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांना त्याच्यापासून परावृत्त करू शकत नाही, कारण विद्यार्थी हा सतत नवीन काही ना काहीतरी शिकणार असतो. आजसुद्धा त्यांचा जर उत्साह बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ते साधारणतः दुपारपासून त्यांच्यामध्ये अतिशय चैतन्य दिसून येत आहे. माझी विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे इथं पालकांना अजून एक विनंती आहे की आपले जे पाल्य आहेत त्या पाल्यांना आपण निरीक्षण करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, बघायला शिकवलं पाहिजे. कुठेही जा, आपण ज्यावेळेला बघायला कसं बघायचं किंवा कसं निरीक्षण करायचं हे तुम्ही शिकवलं पाहिजे. ज्या ठिकाणी ज्या कामासाठी गेलेलो आहोत ते काम सोडून इतर गोष्टी पासून त्याचं ध्यान कसं समोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता हे कसं करता येईल, बघणं हे फक्त बघणं नसावं, बघण्यामध्ये अतिशय बारीक सारी गोष्टी त्यांनी नव्याने बघितल्या पाहिजेत. मग एखादा समारंभ असो, त्या समारंभामध्ये नेमकं काय चालू आहे, समोर कोण बसलेलं आहे,
एखादं नृत्य चालू असेल तर त्या नृत्यामध्ये नेमकी मुलं काय करतायत हे सर्व पाहणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही पाल्यांना शिकवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं आज 2 वर्षांनी ही केंद्रीत आपल्याला जास्त ऐकायला मिळते आणि खरोखर आज आनंदाने विद्यार्थी ते मध्येच अगदी तयारी करून आलेले आहेत. आज मला वाटतं या संमेलनाचा 3रा दिवस असेल आणि 15 दिवस ही गोडधोड चालू आहे की अगोदर क्रीडा झाल्या त्याच्यानंतर आता स्नेहसंमेलन आहे सगळे एकत्र आहेत आणि 2 वर्ष मुलांच्या हातामध्ये मोबाईल होता. गेल्या 2 वर्ष कोरोना काळात मुलांच्या हातामध्ये सतत मोबाईल होता. आपण मुलांना म्हणत होतो की मोबाईल घेऊ नका, मोबाईल वापरू नका आणि हा एक संकट आलं होतं मध्ये, त्यामुळे सगळ्यांना तो मोबाईल परत हातात घ्यावा लागला. ऑनलाईन शिक्षण सगळे शिक्षक देत होते कारण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान नको म्हणून ऑनलाईन शिक्षण देत होते आणि त्यामध्ये मुलांचं बरंचसं नुकसानसुद्धा झालं कारण सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हतं, कोणाकडे नेट नव्हतं तर कोणाकडे काही काही प्रॉब्लेम होते. अशा पद्धतीने तरी पण शिक्षकांनी मन लावून त्यांना स्वतः शिक्षक शाळेत येऊन बसायचे आणि इथून शिकवायचे, त्यामुळे त्या शिक्षकांचं खरोखर मी कौतुक करेन. कारण या संस्थेचे जे चेअरमन आहेत आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शनच तसं आहे की नवीन नवीन चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचायला पाहिजे आणि त्या पोचण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. तसेच तालुक्याचे आमदार रायगड जिल्ह्याचे रायगड जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे सुद्धा नाविन्यात शाळेमध्ये कसेल आपले विद्यार्थी चांगलं उच्च शिक्षण घेऊन त्याच्या बाहेर पडतील यासाठी नेहमी तळमळ करत असतात आणि त्या दृष्टीने निश्चितच या शाळेचा सगळ्या गोष्टी सर्व चांगल्या गोष्टी मनमरवण असतो.